या शाळेतील पहिली ते चौथीच्या मुलाने भोजनासाठी जायचंय. गंजाळ शाळेतील पहिली ते चौथीची मुलं जेवणासाठी जायचंय. अतिशय चुरशीचा असा हा कबड्डीचा सामना धुंदलवाडी विरुद्ध गंजाळ. दोन्ही संघामध्ये तीन गुणाची आघाडी आहे. कुणाला? गंजाळला. गंजाळ संघाकडे तीन गुणाची आघाडी आहे. आणि आता धुंदलवाडीकडनं हितेश जाधव चढाई करतोय. दोन्ही संघात अतिशय तुल्यबळ आणि मातब्बरचे खेळाडू. अतिशय आनंददायक असा हा सामना. गंजाळ संघाकडनं अतिशय चांगल्या प्रकारची पकड होते आणि धुंदलवाडी संघाचे सुद्धा खेळाडू अतिशय चांगले चढाईवर आहेत. सर्व्हिस करण्यामध्ये सफळ आहेत. गंजाळ संघातील नाव काय आहे? विकास. विकास ना, विकास. आता नक्की सांगा आपल्या संघासाठी विकास करून देऊ शकतो एखादा खेळाडू बाद करून आणि आघाडी मिळवून देऊन. गंजाळ संघाकडे आतापर्यंत तीन गुणाची आघाडी आहे. त्या सामन्यासाठी पंच म्हणून आरटी पाटील सर आगमन आणि बोरसे सर रणसे. गुणलेखक म्हणून आर्य पाटील सर आगमन आणि वेळाधिकारी म्हणून आता अनिल कवटे. अनिल कवटे सर आई करतो. अतिशय चपळ असा खेळाडू आणि ताकदवर खेळाडू. त्याने हात केला आहे. मला वाटतं खेळाडू बाद गेला का. आवड एक गुण, एक गुण घेतलेला आहे. आता गंजाळ संघाकडे दोन गुणाची आघाडी राहिलेली आहे. म्हणजे अतिशय चुरशीचा सामना सर. आणि पंचांचा नेणं अंतिम असेल. कृपया कृपया कुणी मध्ये जायचं नाही. त्यांचे व्यवस्थापक आणि मैदानाच्या बाहेर पंचांचा निर्णय अंतिम असेल. तिथे कोणीही आपल्या संघाची बाजू घ्यायची नाही. सर्वांना आपल्याला सुरुवातीलाच आपले कार्याध्यक्ष घोडासाहेब यांनी सांगितलेले आहे आणि त्याप्रमाणे आपण सर्वजण शिस्तप्रिय खेळाडू आहोत. पुन्हा एकदा हितेश जाधव धुंदलवाडीकडनं चढाई करतो. अतिशय चुरशीचा सामना. पहिला जो सामना झाला आगवण विरुद्ध रांचे त्यामध्ये आगवण संघ विजय झालेला आहे. हा दुसरा सामना पकड झाले का? पकड झालेली आहे. गंजाळ संघाने पकड केलेला आहे. खेळाडूची पुन्हा आघाडी झाली आहे. तीन तीन गुणाची आघाडी झालेली आहे का? चार गुणाची. हा सुरक्षित राहू सर. आताच्या अतिशय पुन्हा एकदा धुंदलवाडीकडनं चढाई चालू आहे. कोपऱ्यामध्ये गेलेला आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये खेळून गेलेला आहे आणि अतिशय चुरशीचा सर पकड. गंजाळ संघाने नाही गंजाळ संघाने अतिशय चांगल्या प्रकारे पकड केलेला आहे. त्यांची पकड सुवेग आहे आणि क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं आहे कारण सर्व खेळाडू धावत येतात. आता पाच गुणाची आघाडी. पाच गुणाची आघाडी झालेली आहे गंजाळकडे आणि टाइमपास करण्याचा वेळ चाललेला होता खेळाडूचा. पुन्हा एकदा गंजाळ संघातील खेळाडू उंचपुरा असा हा नाव काय विकास विसरतो विकास. आणि पुन्हा आपल्या मैदानात परत धुंदलवाडीकडनं पुन्हा एकदा हिरवळ टी शर्ट घातलेला असा हा छोटासा खेळाडू. कडू कडू असला तरी तो बरोबर पॉईंट मिळून गोल्ड मिळून देतो. हा 500 रुपये बक्षीस आलेले आहे. सातवी सरांकडून बक्षीस आले 500 रुपये. कोणताही संघ जिंकला धुंदलवाडी जिंको किंवा गंजाळ 500 रुपये बक्षीस दिले आहेत. धन्यवाद सातवी सर. आणि कडूने उंची मारली होती परंतु खेळाडू बाद केलेला नाही. गंजाळच्या मुलाने जेवायला जायचंय. जे खेळामध्ये खेळत नाही त्याने जेवायला जायचंय. जेवणासाठी जायचंय. पहिली ते पाचवीची मुलं आणि चढाईखोर बाद. एक मिनिट विस्तार टाइम घेतलेला आहे. टाइम ऑफ
आणि कृपया आउट झालेले खेळाडू जसे आउट होतील तसे पुन्हा मैदानात बाद गेल्यानंतर उठत जा, कारण कधी कधी एखादा चांगला खेळाडू मध्ये तुटून जातो आणि संघाचं पार्ट मग पालटून जातं. त्याच्यासाठी कृपया आपले टाइम किपर लाईनमॅन प्रत्येक संघाने आपले ठेवावेत. आजचे जे सामने सकाळी बरोबर 11:30 सुरू झाले, या सामन्यासाठी आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय घोडासाहेब, सेक्रेटरी आदरणीय आप्पासाहेब, मुंबईहून इथे आलेले माननीय हितेनभाई दलाल आणि त्यांचे सर्व मुंबईतील पाहुणे, ह्या गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, मोठ्या संख्येने इथे ग्रामस्थ, गद्दलगावातील ग्रामस्थ उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि हा कबड्डीचा अतिशय रंगलेला सामना गंजाड विरुद्ध हुंदलवाडी आतापर्यंत मला वाटतं गंजाड संघ 5 गोल का 6 गोल सहा सात सात सेवन सेवन हा सेवन जो मिनिट आहे. आणि पुन्हा एकदा अनेक अतिशय चुरशीचा सामना, रंगलेला सामना, बघूया कोण शेवटच्या क्षणाला कोण जिंकतो, कारण कबड्डीचा खेळ असा आहे शेवटच्या क्षणामध्ये पालटू शकतो. अजय अतिशय सुरेख चढाया, बघा बोलवतो या बघा, मला बघा कशी चढाया, अतिशय सुरेख अशी चढाया अजयची. आणि कधी पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये खेळाडू पास केले. Yeah, like I